नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समसंबंधांवरील अक्षरे आणि अंक या संदर्भात असणारं तिसरं उदाहरण आहे, तर ते आपण या ठिकाणी पाहतोय. आणि उदाहरण आहे फाय डी एस, याचा संबंध आहे तर तो 24 CR शी. जसा आहे तसा कोणत्या पदाचा संबंध आहे तर तो 48 ZN आहे, तर ते आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे. म्हणजे जे पद आपल्याला शोधायचं आहे तर ते तिसरं असणार आहे. आता हे पाहत असताना या ठिकाणी असं दिलेलं आहे की पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पदला क्वेश्चन मार्क दिलेला आहे आणि चौथं पद दिलेलं आहे. हे पाहत असताना अगोदर आपण काय करूया, हे जे अक्षर आहे तर ते कसे आलेले आहे तर ते आपल्याला बघायचे आहे. आणि त्यानुसार इथे बघा, सी जो आहे तर त्याचा काय झाला, डी झाला. म्हणजे काय केलंय, सीच्या नंतरचं अक्षर आहे तर ते या ठिकाणी घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे आरचा एस झालेला आहे, जे आरच्या नंतरचं अक्षर आहे तर ते इथे घेतलेलं आहे. याच पद्धतीने आपण जर इकडून इकडे आलो, झेडच्या पुढचं अक्षर आहे तर ते कोणतं असणार आहे, ए असणार आहे. आणि एनच्या पुढचं अक्षर आहे तर ते ओ आहे. आणि ए ओ हे हा जो पर्याय आहे तर तो आपल्याला शोधायचा आहे. त्याचबरोबर आपण काय करणार आहोत, संख्यांचा संबंध आहे तर तो कसा आहे तर ते पण आपल्याला सांगायचं आहे, ओळखायचं आहे. आणि त्यानुसार इथे बघा, 5 चा 24 झालेला आहे तर तो कसा झालेला आहे त्यासाठी आपण थोडक्यात त्याची माहिती बघूया. जर समजा आपण 5 चा स्क्वेअर केला तर तुम्हाला 25 - 1 केला तर 24 येतोय. त्यानुसार हा 24 आहे. आता इथे किती आहे, 48 आहे. म्हणजे 49 कशाचा स्क्वेअर आहे, 7 चा. तिथे काय येणार आहे, 7² - 1 = 48. आणि 7 चा स्क्वेअर असल्यामुळे आपलं जे उत्तर आहे तर ते काय असणार आहे, ते 7 येणार आहे. आणि 7AO हे आपलं बरोबर उत्तर असेल, पर्याय क्रमांक 2. धन्यवाद.